योजना येथे विविध विकासात्मक तसेच प्रस्तावित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 7 डिसेंबरला सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती सर्वपक्षीय संघटक जिल्हा विकास कृती समितीचे डॉक्टर रामदास भुंडे यांनी दिली. 3 नोव्हेंबरला डॉक्टर भुंडे यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते म्हणाले की बुलढाणा जिल्हा मागासलेला आहे. विकासात्मक विषयावर पालकमंत्री व सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ आगामी हिवाळी अधिवेशनात विकासात्मक विषय मांडणार आहेत. औद्योगिक वसाहत कार्यान्वित करणे, विभागीय विमान सेवा सुरू करणे, अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणे, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सरकारी विद्यापीठ, शेतकी महाविद्यालय, विधी महाविद्यालय, स्त्री रुग्णालय आदी प्रलंबित व विकासात्मक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 7 डिसेंबरला एक दिवसीय म्हणजे धरणे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर भोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगतो बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे, सोलापूर मलकापूर, मलकापूर जालना व्हाया बुलढाणा देवराजा चिखली हा मार्ग होण्याकरता जिजामाता महिला विद्यापीठ, शासकीय शेतकरी महाविद्यालय, शासकीय विधी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ॲग्रोबेस इंडस्ट्री व प्रक्रिया सुरू करण्याबद्दल, शासकीय स्त्री रुग्णालय जे सुरू व्हायचं अजून झालं नाही म्हणून त्याकरता, आणि अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र बुलढाणा येथे करण्यात यावे, बुलढाणा येथे विभागीय विमान सेवा करण्याबाबत आणि रखडत पडलेले MIDCचे वेगवेगळे कार्यान्वित करणे व जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे विकसित करणे. आपला जिल्हा हा स्टेट सेंट्रल बँकवर असल्यामुळे आणि ह्या मागण्या प्रलंबित असल्यामुळे सर्वपक्षीय सर्व आमदारातर्फे आणि खासदार आणि पालकमंत्री येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांचे हे घेऊन चर्चा करणार आहे.